थकीत वीजबिलापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कुठलीही पूर्वसूचना न देता अचानकपणे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पिके वाळून गेली आहेत यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे शेवटच्या घटका मोजत असलेल्या पिकांना वाचवण्यासाठी सध्या पाण्याची अतोनात आवश्यकता असून पिके जगवण्यासाठी शेतीपंपाचा वीजपुरवठा तात्काळ जोडणी करा तसेच बीड तालुक्यातील कुमशी पिढरवरील सौदाना आणि कुमशी या दोन गावातील शेतकऱ्यांना सलग दोन महिन्यांपासून रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत वीज दिली जाते दररोज रात्री वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांचे जागरण होत आहे परिणामी जागरणामुळे दोन्ही गावातील साठ ते सत्तर टक्के लोकांना दुखणे आलेले आहे आता शेतकऱ्यांचा अंत संपलेला असून शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी थकीत वीजबिल वसुलीसाठी खंडित केलेला वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करावा आदी प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली बीड महावितरण येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले द कॉलमसाठी सोमनाथ मोठेसह श्याम जाधव बीड